परंतु ज्यांनी उदयनराजेंच्याकडे वंश असल्याचे दाखलेच मागितले अशा लोकांनी खरं आम्हाला शहाणपणे शिकवण्याची गरज नाही आहे. मी काय राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. ते की राज्यपालांनी किंवा कुणी आपले सर्वांचे आदर आपले जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं कुणी समर्थन करू शकत नाही. उदयनराजे महाराजांच्या ज्या भावना आहेत त्या आमच्या सर्वांच्या भावना आहेत. परंतु ज्यांनी उदयनराजेंच्याकडे वंश असल्याचे दाखलेच मागितले अशा लोकांनी खरं आम्हाला शहाणपणे शिकवण्याची गरज नाही आहे. मी काय राज्यपालांच्या वक्तव्य समर्थन करत नाही. आणि त्या आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयीच वेदनादायी आणि सगळ्यांना दुःखद देणारी घटना होती ती. परंतु सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर करण्याची ज्यांना सवय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आत्तापर्यंत त्यांचा वापर करून राजकारणाचं इंगित साध्य करण्याची ज्यांनी प्रयत्न केला ते आज त्या प्रश्नाचं भांडण करून महाराष्ट्राला पिटू पाहत आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वच जगाचे युगपुरुष आहेत आणि आपल्या सर्व पिढ्यांचे ते आदर्श आहेत. मला याचं आश्चर्य वाटतं की माननीय राज्यपाल महोदयांच्या संदर्भामध्ये विनाकारण त्याच्याबद्दल काही माझ्या वक्तव्याचा काहीतरी उलटसुलट अर्थ काढत टीका करण्यापेक्षा मला महाराष्ट्राच्या जनतेला एक आठवण करून द्यायची आहे की औरंगजेबांच्या कबरीवर ज्यावेळी इथं फुलं वाहिली जात होती त्यावेळी यांची मनगटं का बांधून यांची मनगटं कोणी बांधून ठेवली होती. त्यावेळी देशभक्ती आणि देशभक्तीच्या लोकांविरुद्ध आणि देवपूजा करणाऱ्याच्या लोकांच्या विरुद्ध तुम्ही राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करायला निघाला होता. मात्र औरंगजेबांच्या कबरीवर ज्यावेळी फुलं वाहिली जात होती तर तुमचा आजचा जो मर्दपणा तुम्ही दाखवायचा प्रयत्न करता तो कुठे गेला होता. सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर करायचा असं मी परत सांगेल की अर्ध दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्याबद्दलचं कुणी केलेलं बोलणं